भारत राष्ट्र समिति पक्षाची जाहीर सभा 24 एप्रिल रोजी छत्रपति संभाजीनगर जाबिंदा मैदानावर पार पडली। यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची विशेष उपस्थिती होती। या सभेला गर्दी जमवण्यात आयोजकांना यश आले खरे, मात्र अनेकांनी सभा सुरू असताना सभेतून काढता पाय घेतल्याचे दिसून आले। या सभेनिमित्त शहर गुलाबी झाले होते। सभेच्या प्रचारासाठी सगळीकडे गुलाबी झेंडे बॅनर लावण्यात आले होते, तसेच सभेचे अगदी अचूक नियोजन करण्यात आले होते। सभेच्या दिवशी सोमवार असल्याने सभास्थळाजवळच पीर बाजार भरत असतो, पण तेथेही नागरिक अगदी आरामात खरेदी करताना दिसून आले। रस्त्यावर पोलिसांबरोबरच BRSचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील स्वतः वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उभे होते। सभास्थळी कार्यकर्त्यांचे घोळकेच्या घोळके येत होते, ज्यामुळे सभास्थळ संपूर्णपणे भरले होते। परंतु के चंद्रशेखर राव यांचे भाषण सुरू असतानाच अनेक नागरिक घराकडे जातानाही दिसून आले। यावेळी या ठिकाणी आलेल्या काही नागरिकांशी आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी संवाद साधला आहे, बघूयात। तेलंगणाचे साहेब आहेत आपले मुख्यमंत्री, ते आपलं आपकी बार किसान सरकारसाठी इथं आलेले आहेत आपल्या इथं। तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्या इथं परवे आपलं हे करायचं प्रवेश सोहळा इथं, तर त्यांना इथं प्रवेश आम्ही शिडको आपकी बार किसान सरकार आहे ना RCB, तेवढं काही सांगताना नाही मला, कारण की एवढं आता लेट आलेलं आहे। BRS के चंद्रशेखर, चांगले सगळे मुद्दे चांगले सगळे चाललं नाही मित्र, गेट उभं आहे हे शेतकऱ्या चांगले दिवस येतील ना, आता सरकार आलं यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही ना, हे काही लाईट नाही, काही नाही, पाणी नाही, काही नाही। काय नाव आपलं? राहुल नरोडे।